मी आमंत्रित करतोय रामदास भाई कदम यांना. रामदास भाई कदम. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना, व्यासपीठावरती बसलेले आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री झाल्यापासून झोपतात कधी, जेवतात कधी, उठतात कधी याचं संशोधन सगळ्या लोकांचं चालू आहे. म्हणजे दिवस रात्र काम करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय ज्येष्ठ नेते आदरणीय गजाभाऊ, सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत, आपले शिक्षण मंत्री केसरकर साहेब, आमचा महाडचा ढाण्यावाघ, टाळ्या तर वाजवा, कमाल आहे. सर्वान्य सदाभाऊ, आपल्या सगळ्यांचे गाळ्यातले ताईत योगेश आणि सिद्धेश रामदास कदम, सन्माननीय फाटकजी, या व्यासपीठावर बसलेली सगळी मान्य मंडळी, ताईसह माझ्या मातेताईसह व्यासपीठावर बसलेली सगळी मान्य मंडळी, बंधू भगिनी मातानो, मी जास्त वेळ बोलणार नाही, आपल्याला एकनाथजी शिंदे यांना ऐकायचं आहे. आणि योगेश कदम कसं भाषण देतो हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. सुरुवातीला सांगतो, माशाच्या पिल्ल्याला पोहायला शिकवायला लागत नाही हे योगेश कदम यांनी दाखवून दिलंय. होय बांधवानो, मराठी माणसाच्या न्यायाकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जन्म दिला. ही एवढीच गोष्ट उद्धवजी खरी बोलताय. आता शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारशी गद्दारी उद्धवजी आपण का केलीत? उद्धवजी एक गोष्ट आज सांगा, 2009 मध्ये मला आपण गुहागरमधून तिकीट दिलीत, मी दापोलीमधून मागितली होती, आणि तिथं आपल्या सगळ्या नेत्याला सांगून तुम्ही मला पाडलं 2009 गुहागर मतदारसंघामध्ये. कशासाठी? तुम्हाला मुख्यमंत्री तेव्हा व्हायचं होतं. राज्याचा विधानसभेचा विरोधी पक्ष नेता हा पुढचा मुख्यमंत्री असतो. कदाचित शिवसेना प्रमुखांनी मला मुख्यमंत्री केला असता, पण मी मुख्यमंत्री व्हायला नको म्हणून 2009 तुम्ही पाडलीत हा बाडगा. जाधव मला काय पडतो, त्याची अवकात काय मला पाडायची? अगं असले 100 जाधव खिशात घेऊन फिरतो मी. पण उद्धवजी तुम्ही मला पाडलीत, मला धोका दिलात, मला गाफील ठेवलीत. दापोलीत देखील सगळ्या बांधवांनो अगदी छत्रपतींची शपथ घेऊन सांगतोय आज तुम्हाला, दापोलीत देखील योगेश कदमना पाडण्याचा प्रयत्न उद्धवजींनी केला, त्याच नेत्याचा खांद्यावर बंदूक ठेवून. पालघरमधून एक माझी भगिनी आयता आणली होती योगेश कदमना पाडण्यासाठी, त्याच्या पाठीमागे उद्धवजी होते, तिकीट दिली आणि पाडा रामदासांच्या मुलाला देखील. उद्धवजी मला 4 तुम्ही भेटलात नाही, माझ्या मुलाला 6 भेटलात नाही, मी समजू शकतो. मी तुमचे काय घोडे मारत एकदा सांगा ना तुम्ही, मलाही कळू देत ना. आम्ही शिवसेना प्रमुखांची सावली म्हणून आम्ही काम केलंय,
अनेक लोकांना मातृश्रीसाठी आम्ही अंगावर घेतलं. उद्धवजी नारायणाने गेल्यानंतर पक्ष संकटामध्ये आला, त्यावेळेला एक वर्षभर मला गाडीत पुढे बसवल्याशिवाय तुम्ही मातोश्रीतना बाहेर पडत नव्हता. पहिल्यांदा गोळी मी झेलेन पण तुमच्या केसाला धक्का लावू देणार नाही हे शिवसेना प्रमुखांना मी सांगत होतो. उद्धवजी हे मी सांगत होतो, त्याची परतफेड तुम्ही केलीत का? मला पालकमंत्री कुठं? संभाजीनगर. मी पालकमंत्री कुठं? नांदेड. तुम्ही सगळ्यांना त्यांचे त्यांचे जिद्दे दिलेत, फक्त रामदास कदमला रत्नागिरीत पाठवायचं नाही. इथं कोण? आमचा बिचार वायकर चांगला माणूस आहे, त्यांनी योगदाराला पैसे दिले, म्हणजे निधी दिला. पैसे नाही, निधी दिला, ना तर गैरसमज होईल. पण त्या बिचाराची अडचण अशी होती, कोकणाची अशी वळण आली की त्याला चक्कर घ्यायचा. तो वळणामध्ये गाडी चालवायचाच नव्हता, त्याला कुठला हेड माहीत नव्हता. ती आमची 5 वर्ष फुकट गेली आणि मग ह्या अन्न याला कोणाला? हा गद्दार एपी एपी कलेक्शन कलेक्टर कलेक्टर उद्धवजींचा कलेक्टर एपी त्याला इथं आणला. तो 15 ऑगस्ट 26 जानेवारीला फक्त यायचा आणि मग फक्त योगेश कदमला कसा संपवायचा. उदयजी तुम्हाला मी धन्यवाद देतो, तुम्ही पण त्यावेळेला त्या गटामध्ये होतात. त्या गटात नव्हता पण गटात होता. म्हणजे उद्धवजी काय काय सांगत होते योगेश कदमला पाडण्यासाठी. ए तू चिठ्ठी लिहू, तू चिठ्ठी लिही, तुला काय म्हणायचं तू लिही. आणि तो बदमाश कोण? सुभाष देसाई शेळी मेंढी झाला तो सगळ्यात पुढं खलवायला. अहो उद्धवजी, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे रामदास कदम सारख्या वाघाला सांभाळायचे, तुम्ही सुभाष देसाई सारख्या शेळ्या मेंढ्याला सांभाळताय. हा तुमच्या मधला फरक आहे, हा तुमच्या मधला फरक आहे. बेमानी आम्ही केली नाही. 20 आमदार गुलाब पाटील आज सभे ठिकाणी म्हणून आले नाही तिथं. 20 आमदार गुलाब पाटील गेले उद्धवजींकडे, नशीब भेट दिली बाबा. 20 आमदार गेले सुगतला, मग गुलाब पाटीलांनी 20 आमदार गेले वक्षा बंगल्यावरती बोलवलं. त्यांनी विनंती केली, साहेब बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही. आपण 16 राष्ट्रवादी, आपण 16 काँग्रेस, अच्छा 20 लोकांना आम्ही घेऊन येतो. उद्धवजी आपण काय म्हटलात? तुम्ही सुद्धा 20 जण गेट आउट केलीत, 20 जणांना गेट आउट. मग आता खोके बोलायला तुम्हाला लाज वाटत नाही? बाळासाहेबांचा मुलगा खोटा बोलू शकतो? खोटा बोल पण गेटून बोल. ज्यांना गेट आउट तुम्ही केलीत त्यांना तुम्ही सांगताय खोके खोके म्हणून. अरे कुठंतरी वक्ती वक्ती वक्त्याची भीती ठेवा. आणि म्हणून मी मागच्या वेळेला कडवटपणे बोललो होतो. मग माझे पोस्टर लावले का आणि ते अमुक काय आणि तमुक काय केलं सगळं ठीक आहे. मी काय भीत नाही सगळ्याला. अहो 90 सालामध्ये माझ्या समोरचा उमेदवार होता, त्याच्यासमोर दाऊद होता, दाऊद ओपन होता, त्याला घाबरू नाही. तर तुमच्यासारखे या भास्कर जाधव सारखे लंडू घेऊन गद्दा घेऊन बेमानी घेऊन तुम्ही आमच्या चालून येताय? कुणाला घेऊन येताय? अफजल खान आला होता महाराष्ट्रामध्ये प्रतापगडावरती, जसं उद्धवजी आले अख्खा महाराष्ट्र घेऊन खेडमध्ये रामदास कदमसाठी. अरे वा रे वा वा उद्धवजी. आता हे बघा त्याचं उत्तर काय ते हे बघा आणि महाराष्ट्रावर जाऊन बघा. पुन्हा उद्धवजी अफजल खानासारखा पुन्हा तुमची यायची इथं हिंमत होणार नाही असे हे सगळे लोक सांगतायत, ही जनता सांगते, हे शिवसैनिक सांगताय, हे कोकण सांगताय. होय कोकण, हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबी बनव उभा आहे, या दाखवून देत आहे कोकण, दाखवून देत आहे कोकण. होय उद्धवजी काय दिलत काय काय तुम्ही सांगितलं तिथे येऊन? माझ्या हातामध्ये काय नाही, मी खाली हाताने आलोय. पण जे आम्ही खोके दिले होते त्यातले काय खोके आणायचे ना? एकनाथ शिंदे साहेब शपथ तुम्हाला आहे हो, तुम्ही पण सांगा मिठाईचे खोके दिलेत की नाही? हसू नका. मी दिलेत आणि सिद्धेश वगैरे दोघे घेऊन जायचे खोके मिठाईचे.
आणि ही माणसं खोके म्हणतात, लाज वाटत नाही? खोके खोके खोके, अहो एक दिवस येईल समोर, आज काय बोलत नाही, पुष्कळ गोष्टी आमच्याकडे आहेत, कुणाचे हॉटेल श्रीलंकेला आहेत, कुणाचे हॉटेल सिंगापूरला आहेत, कुणाचे हॉटेल लंडनला आहेत, अमेरिकेमध्ये कुणाच्या प्रॉपर्ट्या आहेत, एक दिवस या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणल्याशिवाय रामदास कदम स्वस्त बसणार नाही, हे देखील सांगतोय. खोक्याची भाषा आणि तुमच्या तोंडामध्ये शोभतंय तुम्हाला, हे शोभतंय? कुणाला बोलताय तुम्ही? रामदास कदमला, ज्या रामदास कदमनी मराठवाड्यामध्ये खोकेच्या खोके वाटून तुमची उंची वाढवली, हो तुमची उंची वाढवली, खोकेच्या खोके वाटले तुमच्या हातानं, लाज वाटत नाही तुम्हाला आमच्यावरती बोट दाखवण्यासाठी? स्वच्छ हातानं जगलोय, कुठेही डाग लावून घेतला नाही, आणि मगेपर्यंत रामदास कदम, सिद्धेश कदम, योगेश कदम मगेपर्यंत कधी डाग लावून घेणार नाही हे सांगण्यासाठी तो बघालोय बांधवानो. खेडमध्ये एकनाथ साहेब शिंदे साहेब, खेडमध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र आणण्याचं काम कुणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर रामदास कदम यांनी केलंय. होय, रामदास कदम यांनी केलंय. हिंदू आणि मुस्लिम एकत्र नाही तर इथं दंगली व्हायच्या. आज आम्ही सगळे गुन्हा गोविंदानं भावंडासारखे इथं सगळे राहतोय. आज मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये इथं आलेत. माझे एक विनंती आपल्याला फक्त आहे की आमच्या कुणबी समाजासाठी एक दापोलीला आणि खेडमध्ये भव्य असं कुणबी भवन आपल्याकडनं बांधलं जावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. खेडमध्ये माझ्या मुस्लिम बांधवांनी एक मोठं समाज मंदिर याची मागणी केलेली आहे. त्याचं पत्र देखील मी आपल्याला दिलेलं आहे, त्याची मंजुरी आपण द्यावी नगरविकास खात्याकडून. खेडमध्ये जागा आहे आणि बाबासाहेब आंबेडकर सभागृह याचा प्रस्ताव मी आपल्याकडे पाठवलेला आहे, फक्त 2 कोटीचा आहे, तेवढं आपण तातडीनं आम्हाला द्यावं, या तिन्ही समाजाला न्याय द्यावा, फक्त 2 कोटी हो. आपण आता एवढे मातुश्रीमध्ये खोके पोचवलेत पुढे काय बोलत नाही, आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी एक जागा मागितली खेडच्या, त्याचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पडलेला आहे साहेब, तो ज्येष्ठ नागरिकांची जागा देखील आपण द्यावी अशी आपल्याला मी विनंती करतो आहे. अधिक बोलायचं होतं, पुष्कळ बोलायचं होतं, पण ते आता आपल्याला बोलायचं आहे ना, आम्ही नेहमीच बोलतो, आम्ही नेहमीच बोलतो, आपल्याला पण आपल्याला बोलायचं, लोक आपल्याला ऐकायला आलेत. आणि एवढंच मी सांगेन, माझ्या पत्रकार बंधूंना सांगेन, एकदा बाहेर जा आणि अगदी भवना नाका पासून या 10 किलोमीटर अंतरापर्यंत बाकी सगळा कसा सगळा पब्लिक जाम झालेला आहे, याच्या इथं बसले तिथं त्याच्या 3 पट लोक अजून याच्या बाहेर थांबलेले आहेत, हे एकदा बघा आणि उद्धव ठाकरेला कळवा दाखवा, म्हणा हे बघ याचं नाव रामदास कदम, कोणतं वेग इथं नेता आला त्यांच्यासोबत आणि म्हणतो असं पाडा असं पाडा की रामदास कदमची खानदान पुन्हा उभा घ्यायला नको. अरे बाबा वेळा माणूस आहेस, तुला मीच आणला, तुला तिकीट मीच द्यायला लावली, तुझ्या सगळ्या निवडणुकींचा फायदा खर्च मीच केला, पण मी एवढं सांगतो आमच्या समोर कोण उभा झालं ना आमच्या खानदानी समोर तर त्याला गाळल्याशिवाय जनता घालणार नाही. ऐसा आज या ठिकाणी देतोय. आणि बांधवानो इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.